हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याकरता लढणं काय असतं, तो संघर्ष काय असतो ते आम्हाला शिकवलं, असे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपोमध्ये ज्यांच्या मेहनतीतून हा एक्सपो या ठिकाणी उभा राहिला, ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतजी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी, खासदार श्रीरंग बारणेजी, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार महेशदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंगजी, एअर मार्शल श्री पांडेजी, आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उद्योग सचिव श्री हर्षदीप कांबळे, श्री गणेश निभे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर श्री विपिन शर्मा, श्री विनय कुमार चौबे, श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्री जे डी पाटील, श्री सत्यनारायण नुवालजी, श्री आशिष सराफजी, सर्वच उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स एमएसएमई एक्सपो हा पुण्यामध्ये होतो आहे. खरं म्हणजे पुणे हे भारताच्या सामरिक शक्तीच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्टेशन आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची एक अतिशय चांगली इकोसिस्टीम ही पुण्यामध्ये तयार झालेली आपण बघितली. आज आपण पाहतोय की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र एक प्रकारे देशामध्ये अग्रणी आहे. देशाचा एअरफोर्सचं मेंटेनन्स कमांड आपल्याकडे, मिलिटरीचं सदन कमांड आपल्याकडे, नौदलाचं मुंबई डॉकयार्ड आपल्याकडे आहे, नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड, जे तेजस आणि सुखोई यांच्यासारखे अतिशय चांगले एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स, फायटर जेट्स तयार करतात, यासोबत माझगाव डॉक सारखा एक शिपयार्ड जिथे शिप बिल्डिंगची आधुनिक व्यवस्था आहे ती आपल्याकडे, आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासारखं संरक्षण क्षेत्रामध्ये हायटेक काम करणारी अशा प्रकारची सिस्टीम ही देखील आपल्याकडे आहे. आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या जवळ आता बीडीएल मिसाईल प्रोडक्शन युनिट सुरू होत आहे. एवढंच नाही तर चंद्रयान 3 करता जे काही वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्स बनले त्यात आपल्या भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये देखील चंद्रयान 3 पार्ट्स बनले, हे देखील आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये 11 ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत, 5 डिफेन्स पीएसयूज आहेत, 8 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत आणि पुण्यामध्ये तर डीआरडीओची स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी आहे आणि अर्थातच एनडीए सारखी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी सारखी देशाची संरक्षण क्षेत्रातली सगळ्यात महत्वाची अकॅडमी ही देखील आपल्या पुण्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डिफेन्स एमएसएमई एक्सपो करता सगळ्यात महत्वाचं स्थान जर कुठलं असेल तर ते निश्चितच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुणे आहे आणि म्हणूनच आपण हा एक्सपो या ठिकाणी आयोजित केला. मी आमचे उद्योगमंत्री आणि त्यांच्यासोबत उदय सामंतजींसोबत उद्योग विभागाची टीम, आमचे सचिव असतील, सीईओ एमआयडीसी असतील, या सगळ्यांचं आणि विशेषतः श्री गणेश निभे
यांचं मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण एक्सपो करता केली आणि माझे ओएसडी कौस्तुभ धवसे हे देखील पहिल्या दिवशीपासून त्यांच्या सोबत होते आणि आज ज्या प्रकारे हा एक्सपो या ठिकाणी तयार झालेला आपण पाहतो, सकाळपासून 20,000 लोकांनी व्हिजिट केली आहे आणि आजचा अंदाज असा आहे 80,000 लोकांचं आजचं रजिस्ट्रेशन आहे, संध्याकाळपर्यंत 1,00,000 लोक आजच या डिफेन्स एक्सपोला त्या ठिकाणी व्हिजिट करतील, म्हणजे आमची जी तरुणाई आहे त्यांना याबद्दल किती मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे आणि आपली जी डिफेन्स कॅपेबिलिटी आहे त्या कॅपेबिलिटीच्या बद्दल किती मोठ्या प्रमाणात लोकांना एक प्रकारचं आकर्षण आहे ते यातनं आपल्याला पाहायला मिळतं. मी या निमित्ताने विशेषतः जे आपले सैन्य दलाचे प्रमुख आहेत त्यांचं, तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचं अतिशय मनापासून त्यांचे आभार मानतो. आमच्या तिन्ही दलांनी आणि आमच्या सैन्य प्रमुखांनी या एक्सपो करता आम्हाला प्रचंड सहकार्य केलं. त्यांना मी पत्र लिहून विनंती केल्याबरोबर त्यांनी सगळे आदेश दिले आणि जे महत्वाचे डिस्प्लेचे मिलिटरी इक्विपमेंट्स आहेत, आमचे जे शस्त्रास्त्र आहेत, आमच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत, आमची जी ताकद आहे, ही सगळी तात्काळ त्यांनी पुण्यामध्ये मूव्ह करून या आपल्या एक्सपो करता अवेलेबल करून दिली आणि म्हणूनच आज या एक्सपोला जी शोभा आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज प्रायव्हेट सेक्टरमधले अनेक लोक या ठिकाणी आहेत, L&T आहे, टाटा आहे, ब्रह्मोस एरोस्पेस आहे, भारत फोर्ज आहे, महिंद्रा डिफेन्स आहे, गोदरेज आहे, अशोक लेलँड आहे, किर्लोस्कर आहे, त्याचप्रमाणे बोईंग इंडिया आहे. अशा सगळ्यांनी जे महाराष्ट्रात आज काम करतायत असे अनेक लोक आज या ठिकाणी आहेत. सत्यनारायण नोवालजी या ठिकाणी आहेत, त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की एक अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा हा एक्सपो या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाची शक्ती ओळखली. आपला देश हा पूर्णपणे शस्त्रास्त्रांकरता वेगवेगळ्या विदेशी देशांवर निर्भर होता आणि विचार करा की आम्ही एखाद्या युद्धाला गेलोय आणि युद्धाला गेल्यानंतर ज्या देशाकडनं आमच्याकडे अॅम्युनिशन यायचे आहेत त्यांनी जर ते दिलेच नाही तर आम्ही लढायचं कसं. आज जगाच्या पाठीवर जे देश मजबूत देश म्हणून ओळखले जातात, स्ट्रॅटेजिक पॉवरमध्ये सामरिक शक्तीमध्ये जे देश जगामध्ये पहिल्या 5 मध्ये आहेत, हे सगळे देश स्वतःचं आर्म्स अँड अॅम्युनिशन, स्वतःची सगळी फायर पॉवर, स्वतःची सगळी सामग्री आपल्या स्वतःच्या देशात तयार करतात आणि जगाला एक्सपोर्ट करतात. आणि म्हणूनच आज अमेरिका असेल, रशिया असेल किंवा फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या सगळ्या देशांची ताकद काय आहे, यांची ताकद त्यांची डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची कॅपेबिलिटी ही खरी त्यांची ताकद आहे आणि तीच ताकद भारताला दिली पाहिजे हे लक्षात घेऊन पहिल्यांदा माननीय प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आणि त्यांनी सांगितलं की ज्या लोकांना भारताला शस्त्रास्त्र द्यायचे आहेत त्या लोकांना त्या शस्त्रास्त्रातील काही भाग हा भारतामध्येच मॅन्युफॅक्चर करावा लागेल आणि ज्यावेळी ही ऑब्लिगेशनची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये कंपल्सरी माननीय मोदीजींनी तयार केली, जगभरातले डिफेन्समध्ये काम करणारे लोक आपल्या देशात येऊन मॅन्युफॅक्चरिंग करायला लागले आणि हे करताना आपल्या लोकांसोबत त्यांना टायअप करावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली आणि म्हणून आपल्याही देशात मोठ्या प्रमाणात कॅपेबिलिटी उभी राहिली. त्याचा दुसरा टप्पा मोदीजींनी सांगितलं, आम्ही तुमच्याकडनं शस्त्रास्त्र घेऊ, ती आमच्याकडे बनवावीही लागतील आणि नुसती बनवून चालणार नाही तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देखील करावा लागेल. आणि आता भारताची ताकद ओळखून या सगळ्या देशांनी वेगवेगळ्या देशांना यंत्रसामुग्री विकली पण कधी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली नाही, पण पहिल्यांदा
भारताला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते आहे, त्यामुळे जगातलं बेस्ट आर्म्स अँड अम्युनिशन हे भारतामध्ये तयार होत आहे, त्याचं तंत्रज्ञान भारताजवळ आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये भारताला कोणी थांबवू शकणार नाही। मोदीजींची जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीमुळे लाखो कोटी रुपये जे आम्ही विदेशाला देत होतो आमच्याच देशात मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं, आमच्या देशाला उद्योग मिळाले, आमच्या देशाला रोजगार मिळाला आणि आम्ही आत्मनिर्भर देखील झालो। आज आत्मनिर्भरतेत डिफेन्सचं जे क्षेत्र आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण बघितलं तर विमान आणि युद्धनौका याच्यामध्ये 20% जे काही शस्त्र आणि गोळा बारूद लागते ती आपण या महाराष्ट्रामध्ये तयार करतो। 30% गोळा बारूद महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो, म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्राने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारे लीड घेतलेला आहे। आणि मला आठवतं ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो 2017 साली पहिल्यांदा महाराष्ट्र हे देशाचं पहिलं राज्य होतं, आम्ही ओळखलं की आता मोदीजींनी डिफेन्समध्ये आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायचं ठरवलं आहे, तर आता मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी सांगितलं की आपण एरोस्पेस आणि डिफेन्स पॉलिसी तयार केली पाहिजे। 2017 साली महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्याने एरोस्पेस अँड डिफेन्स पॉलिसी तयार केली आणि 1000 कोटीचा फंड एंजल इन्व्हेस्टर्स म्हणून आम्ही त्या ठिकाणी लोक जमा केले आणि 1000 कोटीचा फंड तयार केला। आणि आज मला सांगताना आनंद वाटतोय की त्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सरकारचा फंड यूज करून 600 MSMEs तयार झाल्या आणि केवळ 300 कोटी रुपये आपण लावले आणि त्यातनं 12 ते 15 हजार कोटी रुपयाची व्हॅल्यू या MSMEsने तयार केली आणि आज आत्मनिर्भर भारतामध्ये या महाराष्ट्राच्या MSMEs या ठिकाणी काम करतायत। त्यामुळे ही जी काही पॉलिसी आहे, आता गोष्टी खूप बदललेल्या आहेत, आता या क्षेत्रात काम करणं अधिक सुकर झालंय, जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि जगातले सगळे देश हे डिफेन्समध्ये भारतासोबत काम करण्याकरता उत्सुक आहेत आणि म्हणून आता आम्ही ठरवलंय 2017 ची पॉलिसी आता 2024 मध्ये पोहोचलो, म्हणजे जवळपास 5 वर्ष या पॉलिसीला पूर्ण झाले आहेत। आता आम्ही ही पॉलिसी पूर्ण रिव्हाइव्ह करणार आहोत आणि इंडस्ट्री सोबत बसून नव्याने महाराष्ट्राची रिन्यूड एरोस्पेस आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आम्ही तयार करू आणि विशेषतः MSME क्षेत्रात जे यश मिळालेलं आहे ते यश अधिक कसं वाढवता येईल याचा विचार या पॉलिसीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही करणार आहोत। आणि मला विश्वास आहे की आज विशेषतः डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा यूज होतो, विशेषतः आपण पाहतोय की आता शस्त्रास्त्र हा टेक्नॉलॉजीचा भाग झालाय, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आणि पुणे तर तंत्रज्ञानाची राजधानी आहे, टेक्नॉलॉजीची राजधानी हे आपलं पुणे आहे आणि महाराष्ट्रामध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आम्ही खूप पुढे गेलो आहोत, इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात आम्ही खूप पुढे गेलो आहोत आणि म्हणून डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग करता जी सप्लाय चेन आपल्याला तयार करावी लागते, ही जी एक सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनचा भाग होणाऱ्या MSME या मोठ्या प्रमाणात आपल्याला तयार करता येतील आणि त्या दृष्टीनं आमच्या उद्योग मंत्र्यांनी 4 क्लस्टर तयार करायचे ठरवले आहेत। मला असं वाटतं अतिशय उत्तम निर्णय आहे, या 4 क्लस्टरमध्ये आमच्या MSME माध्यमातून डिफेन्सच्या इकोसिस्टीम करता आपल्याला त्या ठिकाणी जे काही सप्लाय चेन तयार करायची आहे त्याचे उद्योजक हे निश्चितपणे आपल्याला तयार करता येतील आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला एक यश मिळत आहे। मी बघतोय की या आपल्या एक्सपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि हे पार्टिसिपेशन हे खऱ्या अर्थानं नवीन इकोसिस्टीम तयार करण्याकरता अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलेले जे उद्योजक आहेत त्यांना सांगू इच्छितो की आमच्या नॉर्मल इन्सेंटिव्ह स्कीम्सपेक्षा चांगल्या वेगळ्या
आणि फोकस्ड अशा प्रकारच्या स्कीम्स आमच्या नवीन पॉलिसीमध्ये आम्ही डिफेन्सच्या एमएसएमईज करता देऊ, जेणेकरून पुढचे सगळे डिफेन्सच्या एमएसएमईजचं जे काही जाळं आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होईल आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तर होईलच पण मोठ्या प्रमाणात रोजगार देखील या ठिकाणी तयार होईल। आणि आता आपल्याला निश्चितपणे मला हे सांगितलं पाहिजे की या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करत असताना सगळ्यात चांगल्या अशा प्रकारचे इक्विपमेंट्स हे महाराष्ट्रात कसे बनवता येतील याचा प्रयत्न देखील आपण निश्चितपणे करू। मला याची देखील जाणीव आहे की जवळपास इंजिनिअरिंग कॉलेजचे 25,000 आमचे स्टुडंट्स हे या 2 दिवसांमध्ये या एक्सपोला भेट देणार आहे। मला असं वाटतं की आज इंजिनिअरिंग कॉलेजेस करता आणि विशेषतः इंजिनियर्स करता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही एक प्रचंड मोठी संधी आहे। मला असं वाटतं की आज इतक्या मोठ्या प्रमाणात इमर्जिंग सेक्टर्समध्ये आपल्याला काम करता येणार आहे आणि त्या दृष्टीने इथे येणाऱ्यांनी केवळ कॅपेबिलिटी बघून त्या ठिकाणी समाधान मानू नये तर या सगळ्या इकोसिस्टीमचा भाग हा आपल्याला कसं होता येईल याचा देखील विचार हा निश्चितपणे केला पाहिजे। मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही एक सुरुवात आहे, याच्या पुढे खूप आपल्याला जायचं आहे। मला विश्वास आहे आज जो पायवा आपण रचला आहे यातनं डिफेन्स आणि एरोस्पेस आणि विशेषतः त्याच्यामध्ये सप्लाय चेनचे जे एमएसएमईज आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य हे आपण येत्या काळामध्ये करू हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्व लोक या ठिकाणी आला आपले आभार मानतो, उद्योजकांचे आभार मानतो, ज्यांनी एमओयूज केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि विशेषतः आमच्या डिफेन्स फोर्सेसचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांच्याशिवाय हा डिफेन्स एक्सपो होऊ शकला नसता। मी स्वतः देशाचे रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी यांना देखील इन्व्हिटेशन दिलं होतं, त्यांनीही शुभेच्छा दिल्या, काही कारणाने ते येऊ शकले नाही पण त्यांनी सांगितलं की अतिशय चांगला उपक्रम आहे आणि माझ्या देखील शुभेच्छा तुम्ही सांगा, त्यामुळे रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांच्याही शुभेच्छा मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।